नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 11 फेब्रुवारी सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। जिल्हा बँक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वपक्षीय पॅनल जवळपास निश्चित केल्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मात्र भाजपातील नेत्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी अद्यापही प्रयत्नशील असलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक काय खेळी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान बँक निवडणूक बिनविरोध होणार की नाही या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आज मिळणार आहे। बुधवारी दाखल अर्जांपैकी 25 उमेदवारांनी माघार घेतली। माघार घेतलेल्यांमध्ये विद्यमान संचालक बिपिनदादा कोल्हे, भानुदास मुरकुटे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांचा समावेश आहे। याआधीचे 2 आणि आता 25, यामुळे आतापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतली आहे। अकोले सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष सीताराम गायकर यांची तर कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज सकाळी नगरमध्ये बैठक आयोजित केली आहे। या बैठकीचे नेतृत्व बँकेचे विद्यमान संचालक चंद्रशेखर गुले पाटील करणार आहेत। जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात मुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल 128.61 कोटी रुपयांची वाढ केली आहे। जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी 381.39 कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती। आता ती वाढून 510 कोटी रुपये करण्यात आली आहे। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 15 फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने घेण्यास राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने परवानगी दिली आहे। यामुळे आता 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। वर्षभरात 6 टप्प्यात या निवडणुका होत असून जिल्ह्यातील 1916 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 5 आणि 6 ते 8 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचे टेंडरच नोव्हेंबर 2020 मध्ये संपले असल्याची बाब बुधवारी झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत समोर आली। माजी आमदार दौलतराव मल्हारी पवार यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले। त्यांच्यावर नेवासा तालुक्यातील पुनदगाव येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। या होत्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।